कर्क राशीच्या लोकांसाठी जुलै महिन्यामध्ये स्वप्न साकार होण्याचा काळ आहे. एखादं कोणतंही स्वप्न साकार होऊ शकतं, स्वप्न पूर्ण होऊ शकतं. मग ते स्वप्न कोणत्याही प्रकारचं असो, नवीन नोकरीच्या ऑफर्सही मिळण्याची शक्यता आहे. कर्क राशीच्या लोकांचा आत्मविश्वास जुलै महिन्यामध्ये चांगलाच वाढलेला बघायला मिळेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचं सहकार्य मिळेल. कर्क राशीच्या लोकांचं एकंदरीतच जुलै महिन्यामध्ये मन प्रसन्न असेल, कारण त्यांची रखडलेली कामंसुद्धा पूर्ण होण्याची शक्यता आहे. पण मग सगळं सगळं चांगलंच घडणार आहे का? असं तर कधीच घडत नाही. सगळे दिवस सारखे थोडीच असतात. थोडीशी चढउतार प्रत्येकाला बघावीच लागते, आणि चढउताराशिवाय आयुष्यात खरं म्हणजे मज्जा पण नाही बरं का? मग आता कर्क राशीला कोणत्या गोष्टी चढउतार बघावे लागणार आहेत आणि कोणत्या गोष्टीत रस्ता अगदी सरळ असणार आहे, यशाचा मार्ग अगदी समोर असणार आहे, हे सगळं जाणून घ्याव्या. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. कर्क रास ही प्रेमळ रास आहे, संवेदनशील रास आहे, कारण या राशीचा स्वामी ग्रह आहे चंद्र. चंद्राकडे जशी चंचलता असते तशीच चंचलता या राशीकडे सुद्धा बघायला मिळते. म्हणजे क्षणाक्षणाला होणारे मानसिक बदल यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट वाचता येतात. कर्क राशीच्या व्यक्तीला मनाने समजून घ्यावं लागतं, कारण हृदयाची भाषा जो जाणतो तोच या राशीवर प्रेम करतो. आता जुलै महिन्यामध्ये कर्क राशीचे चांगले दिवस असणार आहेत. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. उत्पन्नाची नवीन स्तोत्र निर्माण होण्याचीही शक्यता आहे. जोडीदारासोबत तुमचं नातं मजबूत करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. म्हणजे जर आधीच काही वैवाहिक जीवनामध्ये अडचणी असतील तर त्या अडचणी दूर व्हायचा हा काळ आहे. ह्याबरोबरच तुमच्या मुलासंदर्भात चांगली बातमी मिळू शकते. गुंतवणूक तुम्ही आधी केली असेल तर गुंतवणुकीतून चांगला परतावा तुम्हाला या काळात मिळू शकतो. तुम्ही खूप दिवसापासून परदेशी जाण्यासाठी काही प्रयत्न करत असाल तर तुमचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी हा काळ योग्य आहे. सगळ्यात महत्त्वाचं, जर पैसे कुठे अडकले असतील ते सुद्धा या काळामध्ये परत मिळण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने प्रयत्न मात्र तुम्ही नक्की करा. काळजी घेण्याची गरज आहे, ती म्हणजे आरोग्य. आरोग्याकडे जरा लक्ष द्या. आरोग्यामध्ये चढउतार बघायला मिळू शकतात, त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या. सध्या तरी बाहेरचं काही खाऊ नका किंवा सात्विक आहार घ्या. करिअरचा विचार करता तुमचं करिअर कुठलंही असू द्या, पण तुमच्या क्षेत्रामध्ये तुमचा दबदबा निर्माण होणार आहे. तुमचं काम सर्वोत्कृष्ट असेल, तुम्हाला बढती मिळण्याचे योगसुद्धा आहेत. तुमच्या कामाबाबत चांगली चर्चा घडून येईल आणि त्या सांगण्यातूनही तुमच्यात मोठे बदल होऊ शकतात. व्यवसाय करणाऱ्या जातकांनी मात्र सावकाशपणे पुढे जाण्यावर भर द्यावा. कोणताही निर्णय घाईघाईने घेतल्यास अडचणी वाढू शकतात. आता जरी मंडळी प्रेमात आहे त्यांच्याबद्दल बोलूया. लग्नाची मागणी घालण्यासाठी हा काळ उत्तम आहे. तेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराला प्रपोज करू शकता किंवा प्रेमविवाह सुद्धा या काळामध्ये तुमचा ठरू शकतो. तुम्ही घरी त्या संदर्भात बोलू शकता, त्यासाठी काळ योग्य आहे. विद्यार्थ्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांच्या कामगिरीमध्ये निश्चितच सुधारणा झालेली पाहायला मिळेल. आता ज्या काही आडी अडचणी कर्क राशीच्या लोकांना येऊ शकतात त्या दूर करायच्या असतील तर कर्क राशीच्या लोकांनी नियमित श्री बजरंग बाणाचा पाठ करावा. त्यामुळे येणारे सर्व संकट दूर होतील. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.